कल मुख्यमंत्री जी खुद जा रहे हैं कोंकण में, तो सरकार की तरफ से भी मांग रखेगी। तो गुजरात को 1000 करोड़ दिया है, तो हमें विश्वास है महाराष्ट्र का नुकसान सबसे ज़्यादा है, गोवा का नुकसान भी बहुत है, तो दोनों राज्यों को केंद्र की तरफ से पूरी मदद मिल जाएगी और ज़्यादा ही मिलेगी। सर, पंतप्रधानांनी 1000 कोटींची मदत गुजरातला जाहीर केली आहे, महाराष्ट्राला काही नाही त्या संदर्भात? बघा, गुजरातला जर प्रधानमंत्र्यांनी मदत तात्काळ जाहीर केली असेल तर त्या संदर्भात आम्हाला कोणालाही फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही। मला खात्री आहे आपले पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे, त्यांचं विमान महाराष्ट्रात सुद्धा वळेल भविष्यात, आणि गुजरातला जर 1000 कोटी दिले असतील तर नक्कीच प्रधानमंत्री आमचे गोव्याला 500 कोटी देतील। गोव्याचं नुकसान फार झालं आणि महाराष्ट्राला किमान 1500 कोटी रुपये तरी ते मदत म्हणून जाहीर करतील। विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा या संपूर्ण भागाचा दौरा करून आले आहेत, जिथे तुफानला नुकसान झालं आहे, तर ते सुद्धा त्यांचा अहवाल केंद्राला पाठवतील, कारण ते भाजपचेही नेते आहेत। उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर चालले आहेत, ते अभ्यास करतील, ते आढावा घेतील आणि सरकारकडून सुद्धा त्या संदर्भातली एक मागणी केली जाईल। म्हणून मला असं वाटतं की गुजरातला 1000 कोटी दिले त्यापेक्षा महाराष्ट्राला प्रधानमंत्री 1500 कोटी देण्याची विश्वास आपण ठेवला पाहिजे। आणि फार दिलदार नेते आहेत केंद्रातले आपले, ते नक्की आपल्याला 1500 कोटी रुपये देतील। तर मुंबई काँग्रेसकडून विविध ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे की मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशी का पाठवली, दिल्लीच्या पाठोपाठ? बरोबर आहे, या संदर्भात एक लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत।